रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, वेड लावणाऱ्या किमतीत दिवाळीची खरेदी फक्त रवींद्र मध्ये। खास दिवाळी निमित्त आमच्या सर्व मिनी स्टोर्स मध्ये असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंटचा धमाका सुरू। सर्व मिनी स्टोर्स मध्ये नवीन व्हरायटींसह तोच दर 30 सेवा। बरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअर ला भेट द्या। आमच्या शाखा तासगाव, जयसिंगपूर, सांगोला, विटा, जत, संख, कवठे महाकाळ, शिरोळ, कडेगाव, इस्लामपूर, सावळज, कोळे, पलूस, आरवडे, तसेच कर्नाटकातील रायबाग, शिरूर, तेलसन। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। अखेर मनसेच्या आंदोलनाला यश, जत शहरातील दुभाजकाचं काम सुरू। जत शहरात राष्ट्रीय महामार्गावर दुभाजक बसवण्यासाठी मनसेच्या वतीने 2 वेळा रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। 4 नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या आंदोलनास मनसेकडून प्रशासनाला 7 दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आला होता। अखेर आज कंत्राटदार DRN कंपनीकडून दुभाजकामध्ये पेनिंग ब्लॉक बसवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे। यावेळी मनसेचे शहराध्यक्ष श्रीकृष्ण तळेकर म्हणाले की जतच्या जनतेने दोन्ही आंदोलनाला सहकार्य आणि पाठिंबा दिला, त्यामुळे कंत्राटदार कंपनी DRN इन्फ्रा यांनी रस्त्याच्या मध्ये सोडलेल्या जागेत पेविंग ब्लॉक आणि काँक्रीटीकरण भरून देण्याचे मान्य केले। त्या पद्धतीने आज काम देखील सुरू केले। हे सर्व मनसेने केलेल्या आंदोलनामुळे शक्य झाले आहे। या अगोदरही वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नावर मनसेने आपल्या स्टाईलमध्ये आवाज उठवलेला आहे आणि इथून पुढेही मनसे सगळ्या सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवत जनतेसोबत राहील। पण प्रत्यक्षामध्ये तशी कुठलीही परिस्थिती नाही आणि त्या पद्धतीचं कुठलंही काम मंजूर नाही। दरम्यानच्या काळामध्ये पावसाळ्यामध्ये त्यामध्ये मुरून टाकण्याचं काम हाती घेण्यात आलं, मुरून टाकला सुद्धा, पण पावसामुळं पाण्यामुळं तो मुरून वाहून गेला आणि वाहून गेल्यानंतर त्यामध्ये जत शहरातील नागरिक येणार जाणारे सगळे प्रवासी त्यामध्ये अडकून थडकून पडू लागले। काहींना इजा झाल्या, काहींना अगदी जीवावर बेतलं। त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 2 वेळा रस्ता रोको केला। रस्ता रोको केल्यानंतर काही लोकांनी पदर खर्चानं त्यामध्ये मुरून टाकला। वास्तविक पाहता तो मुरून टाकायच्या अगोदर आम्ही DRN इन्फ्रा हे जे कंत्राटदार आहेत त्यांच्याकडून आम्ही लेखी आश्वासन घेतलेलं की ह्याच्यामध्ये ते काँक्रीट भरून देतील। काँक्रीट भरून घेतलं असतं तर जे अपघात झाले ते आपल्याला टाळता आले असते, पण तसं न करता काही लोकांनी उत्स्फूर्तपणाने त्यामध्ये मुरून टाकून घेतला आणि तो मुरून परत पावसामध्ये वाहून गेला आणि परत एकदा ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलं। मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला परत एकदा आंदोलन करायची गरज पडली। असं आंदोलन आम्ही वारंवार या जत शहरातल्या जनतेसाठी, जत शहरातल्या प्रश्नासाठी आम्ही केलेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा आम्ही करत राहू। आणि या त्या आंदोलनाचं फलित म्हणून DRN इन्फ्रा या कंपनीनं आम्हाला सहकार्य केलं। नॅशनल हायवे अथॉरिटी यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि तिनी त्यांच्या खर्चातून आम्हाला पेविंग ब्लॉक व काँक्रीट बसवून देण्याची हमी दिली आणि त्यानुसार आज हे काम इथं सुरू झालेलं आहे। हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आणि महाराष्ट्र सैनिकांचं यश आहे। त्यासाठी मी आमच्या सगळ्या तालुक्याच्या टीमचं आणि सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि इथून पुढे सुद्धा जत शहरातल्या प्रश्नासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही कायम रस्त्यावर आलेली तुम्हाला दिसेल। तुम्हाला कुठल्याही प्रकारची कसलीही अडचण, जत शहरातील नागरिकांना, सामान्य नागरिकांना कसल्याही प्रकारची अडचण येऊ देत, तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला हात घाला, त्याला साथ द्यायचं काम आमचं आहे आणि त्याप्रमाणे आज हे इथं काम चालू झालेलं आहे। जय महाराष्ट्र, जय हिंद। यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष कृष्ण कोळी, शिवाजीराव ताड, पेट्रोल पंपाचे मालक विक्रम ताड, युवा नेते गिरीश बुवा, बलभीम पाटील, संजय वाघमोडे, श्रीहरी रजपूत, अजय गुटे, प्रकाशबाबू पाटील, विशाल माळी, संजय टोने, मळोज साळे, मिलिंद टोने, अक्षय कोळी, शरद चव्हाण, प्रज्वल कोळी, सचिन सपकाळ आदी सहभागी झाले होते। विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा।